चंद्रपुर महाऔष्णिक बिजली केंद्र और कोल हैंडलिंग प्लांट में काम करने वाले ठेकेदार मजदूरों को प्रशासन ने 16 मार्च 2023 से सभी श्रमिकों को बिना किसी पूर्व सूचना के अचानक उनके चल रहे काम से हटा दिया गया है। बिना किसी पूर्व सूचना के पाइप कन्वेंटर बेल्ट का काम अचानक बंद कर दिए जाने के कारण पिछले 4 माह से भी अधिक समय हो गया है और सभी मजदूरों एवं मजदूरों के पूरे परिवार पर भुखमरी की नौबत आ गई है। अभी तक कोई समाधान नहीं निकलने के कारण संबंधित अनुबंध का नवीनीकरण किया जा रहा है। प्रशासन को बार बार सूचित करने के बावजूद इन मजदूरों के सामने भूखे मरने की नौबत आ गई है। पिछले 6 महीने से कंपनी ने उन्हें बिना किसी नोटिस के नौकरी से निकाल दिया है। आखिरकार आज उनके लिए मेजर गेट के सामने भूख हड़ताल पर बैठने का समय आ गया है। संगठन की ओर से इस मुद्दे को हल करने के लिए प्रबंधन के साथ बार बार वार्तालाप किया है, लेकिन प्रशासन लगातार विफल रहा है। पाइप कन्वेयर बेल्ट के श्रमिकों के मन में प्रचलित व्यवस्था के प्रति एक संदेह पैदा हो गया है। गोंडवाना विश्वविद्यालय के सीनेट सदस्य शिवसेना युवा सेना सचिव नीलेश बेलखड़े ने बताया कि अगर ठेका मजदूरों की मांगे पूरी नहीं की गई तो शिवसेना बाला साहेब ठाकरे समूह उग्र रूप से आंदोलन करेगा। चंद्रपुर महाऔष्णिक बिजली केंद्र और कोल हैंडलिंग प्लांट की नीति के खिलाफ जिला अध्यक्ष संदीप गिरे, पूर्व महानगर प्रमुख प्रमोद पाटिल, विकास सहारे, नीलेश बेलखड़े, गोंडवाना यूनिवर्सिटी के सीनेट सदस्य शिवसेना युवा सेना सचिव बाला साहेब ठाकरे गुट ने भूख हड़ताल को अपना समर्थन जाहिर किया है। 9 अगस्त 2023 से शिवसेना ठेका मजदूर संघ की ओर से मेजर गेट पर संविदा कर्मी गजानन दुरोडकर, संतोष थेटे के साथ सेना कर्मी भूख हड़ताल पर बैठे हैं। यदि अनशनकारियों के स्वास्थ्य में कोई गिरावट होती है या कोई दुर्घटना होती है तो घटना के लिए चंद्रपुर महाऔष्णिक बिजली केंद्र और कोल हैंडलिंग प्लांट प्रधान विभाग जिम्मेदार होंगे। इस अवसर पर संस्था के अध्यक्ष प्रफुल्ल साकरे, प्रमोद कोलारकर, विक्रम जोगी, अमोल भट्ट, राजकुमार हजारे, पंकज इंगुले, अक्षय मेश्राम उपस्थित थे। इस मौके पर श्री कृष्ण ताजने समेत सैकड़ों कार्यकर्ता मौजूद रहे। माझं नाव प्रमोद कोलारकर, महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षा व कंत्राटी कर्मचारी सेनेट कमिटी सेक्रेटरी या सचिव आहे। पाईप कन्वेयर बेल्ट हा विषय मागील 4 महिन्यापासून ते 4.5 महिन्याचा कालावधी ओलांडून गेला। प्रशासनाला आम्ही सातत्याने पाठपुरावा केला, चर्चा झाली, पण सकारात्मक बाजू आणि या विचार करता कामगाराला कुठलाही न्याय दिलेला नाही। कामगाराला सातत्यानं सिटी प्रशासनानं डावलण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्यामुळे आज हा दिवस उगवलेला आहे। प्रशासनाला आम्ही 24 तारखेला पत्रव्यवहार केलेला होता। आजची तारीख दिनांक 9 तारीख आली, उपोषणाचा दिवस आला, अद्यापपर्यंत सिटी पे प्रशासनानं या संघटनेच्या पत्रव्याला हलक्यामध्ये घेतलेलं आहे। हलक्यामध्ये घेऊनसुद्धा प्रशासनानं साधी बैठकलेसुद्धा संघटनेला आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्याला आणि पाईक पनोरविलच्या कामगारांनासुद्धा बोलवण्यासुद्धा आलेलं आहे। त्याच्या निषेधात सिटी पे प्रशासनाच्या निषेधामध्ये आणि कामगार कल्याण अधिकारी यांच्या निषेधामध्ये आज आम्ही शिवसेना संघटित कामगार सेनेच्या संघटनेच्या माध्यमातून आमर उपोषण पुकारत आहे। खूप खूप धन्यवाद। माझं नाव आहे गजानन शंकर दुरटकर। पाईप कन्वेअर बेल्टमध्ये मोठा प्रॉब्लेम झाला होता, का म्हणजे त्याला म्हणजे कन्वेअर बेल्ट फाटला होता, त्याच्यामुळे 2 महिन्यानंतर चालू होणार असं त्यांनी सांगितलं होतं, पण ॲक्च्युली ते तसं काही झालं नाही। आम्ही 2 ते 3 महिने असे लुटून गेले, त्याच्यानंतर मग आम्ही प्रकाशगडला गेलो होतो, मुंबईला बाद्रा तिथे गेलो होतो। त्यांनी सांगितलं होतं का आम्ही 15 ते 20 दिवसामध्ये चालू करणार बा म्हणून अधिकाऱ्यांनी, नाही का, पण त्यांचं तसं काही झालं नव्हतं अजूनपर्यंत, नाही का। पण ॲक्च्युली आम्ही इकडे येऊनसुद्धा नाही का, आम्ही इथं CTPSला भेट दिली, त्यांनी पण म्हणत होते का आमचा हा विषय नाही आहे, वरूनपर्यंत अजून आदेश आला नाही आहे, अजून चालू होणार नाही 2 मंथली असं त्यांनी सांगितलं होतं। पण ॲक्च्युली काय झालं, आता आम्ही त्यांना लेटरबाजी करू नाही का, त्यांनी तारखावर तारखा देऊन राहिल्या, 20 तारीख, 25 तारीख, 30 तारीख, अजूनपर्यंत तसं आलं नाही। याच्यासाठी आम्हाला आहे ना 4 महिने लुटून गेले, उपास महाराजाची वेळ आली, त्याच्यामुळे आम्ही हे आहे ना आमरण उपोषण घेण्यात आलं। कारण 4.5 महिन्यापासून ते कामगारापासून कामापासून वंचित राहिलेले आहेत, बऱ्याच पद्धती बऱ्याच वर्ष महिन्यापासून हा पाठपुरा करत आहेत। आमचे मित्र प्रफुल्ल सागोरे असो, प्रमोदजी असो, हे मागच्या काही महिन्यापासून या कर्मचाऱ्यांच्या संघर्षासाठी आपल्या संघटनेच्या वतीने पाठपुरावा करत आहेत, परंतु कुठल्याच पद्धतीनं सकारात्मक प्रतिसाद या CTPSच्या माध्यमातून मिळत नाही आहे। या विषयाला घेऊन यांनी आजपर्यंत मुंबईसुद्धा या हा विषय मुंबईच्या जे प्रशासन आहे त्यांच्यासुद्धा त्यांच्यासमोरसुद्धा मांडलेलं होतं, परंतु हे निर्लज्ज CTPSचे जे कर्मचारी आहेत, जे पदाधिकारी आहेत, कुठे ना कुठे या कामगाराची व्यथा त्यांना कळत नाही आहे, आणि त्या व्यथा कळत नसल्यामुळे आणि घरच्या रोजंदारासाठी ज्यामध्ये त्यांची मुलंबाळं आहेत त्यांच्या रोजगारासाठी त्यांना आज कुठे ना कुठे हे पाऊल उचलावं लागलेलं आहे, हे निंदनीय आहे।
एका साईडला आपण सरकार म्हणतो असं महाराष्ट्र सरकार असो की केंद्र सरकार म्हणतो की आम्ही कामगारांच्या गरीब लोकांच्या पाठीशी आहोत ठामपणे उभे आहोत, परंतु आज असे काय बरं अशी वेळ येते की त्यांना स्वतःच्या न्याय हक्कासाठी आज आंदोलनाचा आंबड उपोषणाचा पवित्रा घ्यावा लागत आहेत। त्यामुळे आम्ही शिवसेनेच्या वतीने युवासेनेच्या वतीने संपूर्ण शिवसेनेच्या सर्व संघटनेच्या वतीने आज इथे जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जर या कर्मचाऱ्यांचं या जे कामगारांचं रोजंदारीचा प्रश्न हा त्यांनी जर तत्काळ काढला नाही आणि यांना रोजावर पुन्हा रोजंदारी या कामगार पुन्हा त्यांना कामावर रुजू केलं नाही तर येणाऱ्या काळात आज हे शांतताप्रिय असं आंदोलन इथे आम्ही आमचे पदाधिकारी इथे करते आहेत, परंतु येणाऱ्या काळामध्ये शिवसेना स्टाईलनी धडा शिकवण्याचं कामसुद्धा आम्ही शिवसेना करेल। त्यामुळे आमची विनंती आहे प्रशासनाला तशी वेळ आमच्यावर येऊ देऊ नका, कारण शेवटी शिवसेना स्टाईलचं आंदोलन म्हणजे आपल्याला माहितीच आहे की अशा पवित्रामध्ये आम्हाला जर आंदोलन करायची वेळ आली तर याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन राहील, CTPSचं प्रशासन राहील, हे आज आम्ही इथे जाहीर करू। मिस इंडिया न्यूज के लिए चंद्रपुर से सुनील ताड़े की रिपोर्ट।